आंघोळ करता करता पेशन्स पडानी की ट्रिप आहे. अरे बापरे, प्रवास प्रवास बद्दल सांगायचे काही गोष्ट नाही. नुसती उलट्या पुलट्या धनाधंदा रडारडी जडार झालेली. त्या दिवसाचा वास येऊ लागला, पण नंतर रात्री नऊ केरोसिनचं येऊ लागला. होता होता होता, मला माहिती मी होतो तुझं तिथे बोध घेणार आणि ना गोष्टी करू. हाय गाईज, वेलकम टू नेहाश्री ब्लॉग्स. माझी हालत बघून समजतच आहे की मी आंघोळ नाही केलेली, कारण आपण चाललो आहे गोव्याला आणि गोव्याची जस्टच आपण पॅकिंग स्टार्ट केलेली आहे. आज संध्याकाळी आपल्याला निघायचं आहे आणि अजून आपली पॅकिंग बिलकुलही झाली नाही. माझी, श्रीची, बाळाची, कोणाचीच पॅकिंग झालेली नाही आहे आणि खूप सारे कामं पेंडिंग आहेत. मी इथे बाळाचे कपडे पण ॲटली सुकलेले नाही आहेत, सो मी ते थोडेसे असे चेअरवर वाळत घातले आहेत. मला फोनचं स्टोरेज पण कमी करायचं आहे आणि भरपूर आहेत कामांची लिस्ट, तर अशी आहे की न संपणारी आहे. पण बघूया की आज आपण सगळे कामं जायच्या अगोदर कम्प्लीट करतो की नाही ते. प्लस थोडंसं आमचा खोकला पण आहे, बघू, कारण आता बुकिंग्स केलेले आहेत आणि वी डोंट वॉन्ट टू कॅन्सल द ट्रिप, कारण याच्यानंतर माझं ऑफिस स्टार्ट होणार आहे. सो इट विल बी ऑफिसला जायच्या अगोदरची थोडीशी ट्रिप आमची, जिथे मी थोडं रिलॅक्स आणि मी आणि श्री थोडं रिलॅक्स करू शकू बाळाला घेऊन. सो या, कम अलॉंग विथ अस फॉर आवर गोवा ट्रिप, लेट्स गो. हे तर कपडे फक्त बाळाचे आणि माझे आहेत, अजून याच्यात इसेन्शियल्स तर खूप सारे बाकी आहेत आणि आम्हाला न्यायच्या त्या एका सुटकेसमध्ये. सो आय डोंट नो की एवढ्याशा बॅगमध्ये एवढं सगळं सामान बसेल की नाही बसेल. 2 वाजलेत आणि आमची अजून पॅकिंगच झाली नाही आहे ह्या मुलीमुळे. ही बघा, ही अशी करते पॅकिंग, करून नाही देते मम्माला. हां, तू करतेस पॅकिंग, तू करतेस पोग पोग झाला पोग पोग. आमची अजून पॅकिंगच बाकी आहे, बाकीचं काम कधी होत. विश मी लक आणि माझं काम करायचं मोटिवेशन पण थोडस डिमोटिवेट होऊन राहिली यार मी आता, कळत नाही. चला लवकर लवकर इला, आता आजी आजीबाबा आलेले आहेत, आजीबाबाकडे देऊ आणि मग लगेच कामाला लागू. ए चल ग मम्मा. Six and a half hours later. Tata baba. Tata kara tata. What pa na? Tata kara. Moria. Wow, we are coming. A few moments later. Asha kai she apala bedsheets dile yani. Issue ka bar dar ki. Urban club walan chi athon ali mala. Lelai. Gadi madhe. Baala ta khelayla pan lagiye. आमची बेडशीट चांगली होती पण यांनी असं दिलंय तर मला बेडशीटची गरज नाही आता. असं वाटतंय आता कोणत्या दिवशी मसाज करणार आहे. खरंच मला अर्बन क्लब पण फील होते, फक्त तसा स्मेल नाही येत. चांगली आहे, छान मस्त आहे. इथे पण सफिशियंट स्पेस आहे. काय गाडीचं नाव? संगीतम. हायली रेकमेंड करतो आम्ही तुम्हाला ही गाडी. काय झालं तर पप्पा तुला एवढे वेळ? काय टेन्शन होतं आपल्याला की बाईची तब्येत ठीक नाही आहे, माझी तब्येत ठीक नाही आहे, न्यायची तब्येत ठीक नाही आहे आणि आपण आलो गोव्याला. ऍक्च्युली प्लॅन आपला 4-5 दिवस आधीच बनलाय. आम्हाला असं वाटलं की तब्येत ठीक होऊन जाईल सगळ्यांच्या आणि सेम अजून तिघांच्या पण तब्येती खराबच आहेत आणि मेन म्हणजे जर बाळाची तब्येत, त्यामुळे जरा टेन्शन आलं होतं. पण आता बाळाचा फुल दिंगाणा चालू ते बघून जरा रिलॅक्स वाटतंय आणि आता व्हिडिओ काढू शकतो मी थोडस रिलॅक्स. गोवा वी आर कमिंग अँड श्री कॅम्प चालू होणार आहे का? येस येस, पूर्ण पूर्ण टेक ओव्हर करणार आहे म्हटले होते श्री. कोण गोवा जास्त ब्लॉग करते ते तुम्हीच सांगा कॉमेंट मध्ये. येस 100%. अरे
कशी गाडी दुरली गेली अलीकडे घ्या तिला मारला रे म्हणून. पुणे टू गोवा हा रस्ता इतका भयंकर होता हे आम्हाला माहिती नव्हतं. यामध्ये खूप सारे घाट होते आणि मला घाट सहन होत नाही, त्यामुळे माझी तर हालत झाली ती खस्ता आणि श्रीच्या मागे लागली होती बाळाची जिम्मेदारी. मी तर वॉमिटिंग करू करू पूर्ण रात्र जागी होती, पण वी फायनली मेड इट टू गोवा. सध्या आम्ही आहोत मापुसा बस स्टँडच्या बाहेर मापुस आणि आता आम्हाला जस्ट स्कूटी भेटली आहे आणि आता आम्ही चाललोय पेट्रोल भरायला. तिथून आम्ही जाणार आहोत आपल्या रिसॉर्टवरती. हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत मस्तपैकी. आता बाळ खेळत आहे गाडीवरती, बुनबुन करत इथं मस्त खेळत. आमच्या चेक इनला 2 तास वेळ होता, त्यामुळे आम्ही तिथेच फ्रेश झालो आणि निघालो आमच्या ब्रेकफास्टसाठी. मम्मा तू तयार झाली बा. सापडला रे बा बीच, ये है बीच बापो. पाणी तर लिव्हर पर्यंत आले. आपलं चेक इन होतं 2 वाजताचं, तर आपण त्यांना थोडं अर्ली चेक इन बोललं. ते पण अर्ली चेक इन पण 11:00 आहे. चेकआउट 11:00 चेकआउट होईल, त्यानंतरच रूम क्लीन वर केलं मग भेटते. बाळाला निन्नी आली आहे, पप्पाला निन्नी आली आहे, मला पण अशी. A few moments later. तुम्हाला देतो आता आम्ही रूम टूर. इथून आपली एंट्री स्टार्ट होते. खूप छोटासा आपण कोझी असा रूम आहे आपल्याकडे. बाळ झोपले म्हणून आपण हळूहळू हळूहळू बोलतोय. हा सो एंटर केलं की तर इथं आपल्याकडे वॉर्डरोब आहे. हे नगर का आपण लागते ना वॉर्डरोब आहे, तर खूप स्पेशियस असं वॉर्डरोब आहे दोन्ही साईडला. वॉर्डरोबच्याच ह्या साईडला छोटूस काम करायचं एरिया आहे. या इकडे शॉवरसाठी मस्त एरिया दिला त्यांनी अलग. हे मस्त बाळाला बघता येते का आंघोळ करता करता. नंतर इकडे आल्यानंतर आपल्याकडे असा ड्रेसिंग टेबल दिलेला आहे, इथे मस्त छान मेकअप करता येते. इथे स्टूल पण दिलेला आहे. नंतर इथे आहे टीव्ही युनिट. इथं काहीच नाही आहे, सो इथं बी आपण आपलं सामान टाकून घेऊ. आणि इकडे आहे आपला बेड. छोटा पडेल का? नाही, भरपूर मोठा आहे. इथे पण चेअर आहे का? आणि इधर लगाएंगे आपण जामा जाम जामा जाम चमक जाम लगाएंगे. और इधर मैं अपना काम करूं. मेरा काम है रे बाबा. एंड श्री इधर से जाम निकालेंगे और इधर अपना जाम डालेंगे. फ्रिज मिनी फ्रिज याहू. चलो लोग कर दो बियर. अनु रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. मस्त असं कॉफी मग दिलेले. सोसायटीची कॉफी आहे श्री. असं आहे चहा आहे का कॉफी? मिल्क पावडर आहे. हे श्रीला आवडते ना अशी वाली कॉफी. आणि इथे आमच्याकडे बाल्कनी आहे. ओहो मस्त. ॲक्च्युली गोव्याचा प्लॅन हा खूप अचानक बनलेला प्लॅन आहे. म्हणजे आमच्या कधीच प्लॅनमध्ये आत्तापर्यंत आम्ही असं केलं नाही की गोव्याला जाऊयात वगैरे. पण 2 ऑक्टोबरची सुट्टी आहे आणि त्याच्या आधी जर का 2 दिवस सुट्ट्या घेतल्या तर 5 दिवस कंटिन्यू सुट्ट्या भेटत होत्या. आणि 3-4 तारखेला नेहाची जॉईनिंग पण आहे TCS मध्ये. परत त्याच्यानंतर परत हॉलिडेज मिळतील नाही मिळतील काय आयडिया नाही आहे. त्यामुळे मग आत्ता चान्स भेटला, आम्ही म्हटलं चला कुठेतरी जाऊया. आपण आम्ही 4-5 ऑप्शन्स बघितले, पण त्यातलं मग शेवटी आम्ही गोवा फायनल गेला. तिकीट्स बुक केले, सगळे केले. आता कन्सर्न्स आमचे 2-3 होते. एक म्हणजे आमच्या तिघांची तब्येत खराब आहे आमच्या दोघांची. चला आपलं जर आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतो. बाळाची तब्येत जास्त खराब आहे
आणि कालपर्यंत आम्हाला असं वाटलं की 4 ते 5 दिवस आहे बुकिंग नंतर तर नीट होऊन जाईल, पण अजूनही बाळाची तब्येत थोडीशी बघू शकता झोपलेलं आहे बाळ मागे असं, तर सध्याचं प्रॉब्लेमच आहे. प्लस पण बुकिंग आपण कॅन्सल नव्हतं करू शकत ना, बुकिंग कॅन्सल करत नव्हतं कारण जाणं येणं दोन्ही साईडचं बुक होतं, हॉटेल्स ऑलरेडी पे केलेले होते, भरपूर सारे पैसे 15-16 हजार रुपये जर का जाणार जर का आपण सगळं कॅन्सल केलं असतं तर, त्यामुळे कॅन्सल नाही करता येत होतं. काल आमचा प्लॅन होता की कॅन्सल करू शकतो का, पण ते नाही पॉसिबल होतं. मग काल आम्ही रात्री निघालो, जसं तुम्ही बघितलंच रात्री माझी हालत खूप टाईट होती, म्हणजे इतका घाटाचा रस्ता. मी पहिले पण आलेली आहे गोव्याला, पण मी फ्लाईटने आली होती त्याच्यामुळे मला रोड बाय रोडचा काहीच आयडिया नव्हतो, आणि तो इतका घाटाचा रस्ता होता, मी लिटरली ऑल रोड प्युक करत आली आहे पूर्ण रस्ताभर. आणि आता सध्या माझी हालत अशी एकदम ड्रेन झालेली आहे. 3 वाजून पहिली उलटी 3 वाजून 44 मिनिटाला केली आहे, त्याच्यानंतर 5 वाजून 45 मिनिटाला दुसरी उलटी केली आहे, 3 थैल्या भरून उलटी, 3 थैल्या. मी असं बाजूला बसलेलो होतो. थँक्यू तेवढ्या श्रीनी बाळाला सांभाळलं, कारण मला मी एकदम बापरे सुरुवातीला तर असं झालं की नेहाला पूर्ण चक्करच येत होती, म्हणजे मला समजतच नव्हतं अशी होती की मी काहीच करू शकत नाही. आता विषय असा झाला की बाळाला झोपायची वेळ झाली आणि बाळ तेव्हा झोपतो जेव्हा नेहा सोबत असेल, पण नेहा सेपरेट होती आणि नेहाचं सांभाळायचं प्रॉब्लेम. मला रडू पण येत होतं, मला आठवतं मी रडली पण, नेहा पण रडली, खूप रडली. मला असं वाटलं मी कधी उतरते त्या गाडीत नाही, कधी नाही. 4 वाजता पण एकदा जागा म्हटलं यार अजून तर खूप दूर आहे, 3 तास कसे निघतील असं वाटलं, पण फायनली पोहोचलो. फक्त आता मला जाण्याची टेन्शन आहे, रिटर्न जाताना काय. ऍक्च्युली विषय काय झाला, गाडी खूप चांगली होती संगीतम, गाडी चांगली होती, पण त्याचा वास येऊ लागला, पण नंतर रात्री केरोसिनचं येऊ लागला. होता होता होता, मला माहिती मी होतो तुझं तिथे बोधना गोष्टी करून मला गेअर वास होता, वास कंटिन्यू केरोसिन सारखा पेट्रोल सारखा केरोसिन सारखा वास येत होता. गाडी चांगली होती पण ते आम्ही लोकांना विचारलं त्यांना पण स्मेल येत होता. आता ऍक्च्युली हिचं असं झालं की जी उलटी वगैरे करून झाली, माझी उलटी नाही झालेली आहे, तर मला अजूनही थोडे ते स्मेलचं अजून डोक्यात बसलेलं आहे, तर आराम करावा लागेल, त्याच्यानंतरच बाहेर पडता येईल. मग आता आराम करतो आम्ही, त्याच्यानंतर फ्रेशन अप होऊ, त्याच्यानंतर आपण पुढे डेस्टिनेशनला जाऊ. आता आपण जस्टच ब्रेकफास्ट करून आलेला आहे आणि हा आहे आपला डे 1 ऑफ गोवा सिरीज. आता आपण चाललोय कर्लीजला बी साइड कॅफे, बघूयात काय मजा आहे तिथं. आउटफिट बघून घ्या दोघांचे, डिडिंग डिडिंग, हे माझी आहे शॉर्ट्स, येलो हळदी कुंकू, हळदी कुंकू झालं आपलं, आपण दोघं हळदी ही कुंकू, चलो मग चले. कर्लीज कॅफेला मजा करत आहोत, फूड ड्रिंक आणि सनसेट व्ह्यू. अंजुना बीचच्या जवळच आहे हा कर्लीज कॅफे आणि खूप छान व्ह्यू आहे इथून, मी तुम्हाला दाखवतो. मम्मा सांग, मम्मा सांग, मम्मा कुठे जायचं, कुठे जायचं, कुठे जायचं, मला सांग कुठे जायचं, इकडे जायचं, इकडे न्या म्हणते ती, चला किती चिडायची पाठी आहे. मी आणि ओजस्वी झोका खेळत आहे, नेहा तिकडे बसली आहे शांत, मजा येते एकदम शांत वातावरण.
सो आम्ही एक तास अगोदर पर्यंत रिसॉर्टला आलो आणि सध्या बाळ झोपलेलं आहे. ती आराम करते म्हणून मी विचार केला की थोडं पॅम्पर करते स्वतःला, थोडं रिलॅक्स बसते आणि तुमच्यासोबत बोलते. तर श्री गेलेत खाली, जरा स्ट्रीट्स एक्सप्लोअर करतायत. बाळाजवळ कोणीतरी पाहिजे म्हणून मी थांबली आहे आणि ते खाली एन्जॉय करतात. आजचा दिवस तर आमचा खूप छान होता, थोडासा हेक्टिक होता कारण आमचा कालच प्रवास झालेला आहे. म्हणजे इव्हन मला सध्या पण हेडॅक होत आहे, पण ओव्हरऑल द डे वॉज गुड. म्हणजे फर्स्ट डे आम्ही काहीतरी एक्सप्लोअर केलं. अजुना बीचवरच होतो आज आम्ही सगळं. आम्ही ज्या रेस्टॉरंटला गेलो होतो त्याचं नाव कर्लीज होतं. सो ते पण एक खूपच सुंदर असं रेस्टॉरंट होतं, पूर्ण बीचला लागून होतं. सो आम्हाला बीचची पण मजा घेता आली, जेवायचं पण झालं आणि बाळांनी पण खूप एन्जॉय केला तिथे. ऑब्व्हियसली आम्ही इथे थोडं रिलॅक्स करायला आलोय, तर आम्ही असं टुरिस्टी जास्त करणार नाही, आम्ही जास्त रिलॅक्स करण्यासाठी आलोय. सो या हा होता डे वन ऑफ गोवा सिरीज. असेच तुम्हाला डे टू डे थ्री अशी मिळणार. बघितलं बाहेर कोणाचं तरी बाळ रडतंय. सो ओके, गुड नाईट. आता आम्ही जेवायसाठी इथे, ऍक्च्युली माझ्या इथे बर्गर फॅक्टरी आहे जे जस्ट रिसॉर्टच्या समोर आहे, पण बेबी झोपलाय त्याच्यामुळे आम्हाला जाता नाही येणार आहे. सो बघू आम्ही तिथनं पार्सल जमत असेल तर पार्सल घेऊन येऊ आणि आमचा डे एंड करू. बाय.